पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे. पुलगावमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देशाच्या सर्व स्तरातून निषेध होत आहे. ही राजकारण करण्याची वेळ नाही. देश शहीद जवानांच्या पाठीशी उभा आहे, मात्र देशाचे संरक्षण करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला अपयश आल्याचे निदर्शनास आले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. आज बारामतीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणुकीपूर्वी 56 इंच छाती असलेले नरेंद्र मोदी हे मनमोहन सिंग यांच्या सरकारवर असे हल्ले झाल्यानंतर तुम्ही लव्ह लेटर पाठवता अशी टीका करायचे. आता मात्र या हल्ल्याने मोदी यांची कार्यक्षमता सिद्ध झाल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. ही वेळ राजकारण करण्याची नाही. संपूर्ण देश या प्रसंगी वीर जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही याच्यावर काही राजकीय भाष्य करू इच्छित नाही, मात्र नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारला दहशतवादी हल्ले थोपविण्यात अपयश आलं आहे हे मात्र यातून पुन्हा एकदा उघड झालं आहे, असे शरद पवार म्हणाले. आता हा जो काही प्रकार सांगायला झाला तसं चिंताजनक आहे. आणि जम्मू ते श्रीनगर या रस्त्यात जाताना झालेला होता. सदर्न काश्मीर व्हॅली जर आपण बघितली तर जम्मू हा जो परिसर आहे हा तुलनात्मकदृष्ट्या सेफ अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून त्या परिसरातनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली वाहने जात होती, त्याच्यामध्ये अशी हल्ले झाले तर त्याला तोंड देण्याची कपॅसिटी असलेल्या त्या गाड्या होत्या आणि बाकी शस्त्र होते, जवान होते. आणि त्याच्यावर एवढा मोठा प्रकार हल्ला होणार त्याच्यातून दोन गोष्टी स्वच्छ दिसतात की पहाटे या ही सगळी वाहनं निघालेली असताना की त्या रस्त्याने इतक्या फाटे जाणार आहेत याची माहिती आधी या दहशतवाद्यांना असली पाहिजे. ही आधी चिंतेची गोष्ट आहे. कारण हे ऑपरेशन असं जे असतं त्याचं कुणाला न करता अशी वेळ करतात की त्या वेळेला त्याचा अंदाज कुठं बाहेर जाऊ नये असं असताना ते हल्ला करू शकले. एका दृष्टीने एक हल्ला केला आणि नंतर जे काही तिथे उद्ध्वस्त झालं सगळं त्याच्यात जे काही लोक होते, जवान होते, त्यांच्या पुन्हा गोळीबार झाला. म्हणजे तिथं आजूबाजूला ते कोणतरी जडून बसले असले पाहिजे. याचा अर्थ ही पूर्ण तयारी पूर्णपणानं करून हा हल्ला केलेला आहे. आणि माझ्या मते हा यासंबंधी जी काही खबरदारी घेण्याच्याबद्दलची जबाबदारी होती ती कितपत घेतली याची शंका येण्याची स्थिती आहे. ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें.